उल्लासनगर में भी सड़कों पर खड्डे बढ़ गए हैं, जिसके कारण दुर्घटना होने की संभावना बढ़ गई है। उल्लासनगर अन्नाभाऊ साठे प्रवेश द्वार पर फर्स्ट गेट पर नागरिकों ने क्या कहा, आइए जानते हैं। ये गए 2 महीने से ये समस्या, आनंद नगर फर्स्ट गेट अन्नाभाऊ साठे प्रवेश द्वार का जो गेट है, उस गेट के सामने ये जो खड्डा गिरा है, उसके जो फ्लेवर ब्लॉक है वो निकल चुके हैं, और आने जाने वाले जो लोग हैं, दोपहिया वाहन चालक है, रिक्शा वाले है, फोर व्हीलर वाले है, तो दोपहिया चालक जब वहाँ से जाता है तो उसे पानी से भरा हुआ वो खड्डा दिखाई नहीं देता, और अचानक में उनकी गाड़ी स्लिप हो जाती है। अभी कल ही यहाँ पर 2 महिलाएँ गिरी, उनके साथ छोटे छोटे बच्चे थे। यहाँ पर एक अंडा भुर्जी की गाड़ी लगती है, वहाँ के जो सोनों ने उन्होंने उनको उठाया, अच्छे से बाजू में बिठा कर उनका जो डर था देखभाल की, और उनका जो डर था वो निकाल दिया। तो मेरी यही सा मांग रहेगी मनपा आयुक्त और उनके प्रशासन को कि आप शहर में, ये तो छोटा सा खड्डा है, शहर में भी ऐसे बहुत से खड्डे हैं, वो भी ये बारिश के मौसम से तो जो बदहाल हुए हैं, उसकी देखरेख करें, उसको अच्छे से डेवलपमेंट करें, यही मेरी मांग रहेगी। समस्या अशी होती कि पूर्ण फर्स्ट गेट नाही पण पूर्ण उल्हासनगर शहरात जागोजागी खड्डे असे झालेले आहेत की मोठ्या गाड्या चालवताना ड्रायव्हरला किंवा चालकाला भीती वाटते, आणि टू व्हीलरवर जर एखादी फॅमिली घेऊन चालला असलं तर त्याचे अपघात घडतात की काय होईल क्षणात ते सांगता येत नाही। या रस्त्याहून किंवा शहरातून अनेक नगरसेवक, अनेक कॉर्पोरेशन, महापालिकेचे अधिकारी जातात पण त्यांना न दिसल्यासारखी भूमिका करून पुढं जातात, सामान्य माणसांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतो। तर माझी एकच विनंती आहे आयुक्तांना, आता नगरसेवकांना नाही, नगरसेवक काय बोलतील की महानगरपालिका बरखास्त झाली, पण तरीही त्यांचे जे ठेकेदार आहेत त्यांनी असे खड्डे बुजवायची कामं केली पण नगरसेवकांना सांगूनही आणि PWDच्या अधिकाऱ्यांना सांगूनही हे खड्डे बुजवले गेले नाही। 8 दिवस झाले मी सांगितलेलं आहे, तरीच त्यांनी बुजवलेलं नाही आहे। आणि पॅनल नंबर 12 मध्ये आमचं आनंद नगर सोडलं तर एकाही नगरसेवकांनी एकही काम केलेलं नाही आहे, आणि त्यांनी निधी कुठे लावली आणि त्या 5 वर्षात कुठे लावली आणि काय काम केलं ते ना सामान्य जनतेला निदर्शन आणून द्यावा बस। तुम्ही आज काय केलं? आज अशा 1-1.5 तासापूर्वी घटना घडल्या, त्या आमच्या कानावर आल्याच्या नंतर आम्ही थोडं तिथं मटेरियल आणून खड्डे बुजवण्यात आले। आमचे स्थानिक कार्यकर्ते BSPचे अनिल खंडगळे माझ्याबरोबर आहे, वाघमारे आहेत, परत सोनवणे आहेत, आणि दीपक साळवे होते, परत ह्याच्या लोकांनी यांना मिळून माझ्या निदर्शनास आल्याच्या नंतर आम्ही ते खड्डे बुजवण्यात आले। शेवटी सांगूनही जर कोणी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असेल मग शेवटी पर्याय नाही आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।